हिंगोली शहरातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हरिद्र हळद संशोधन आणि शेतकरी प्रशिक्षण केंद्र वसमतच्या वतीने शेतकरी सन्मान सोहळा आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन पाशा पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे तर उद्घाटक म्हणून कृषी मूल्य आयोगाचे पाशा पटेल, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी खासदार शिवाजी माने, गोदावरी अर्बन बँकेच्या संचालक राजश्री हेमंत पाटील, परमेश्वर मांडगे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी सांगलीचे हळद संशोधन केंद्राचे प्रभारी मनोज माळी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. तसेच जितेंद्र कदम यांचे देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन लाभलं. वसमत येथील हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचा लाभ हिंगोलीच्या शेतकऱ्यांना होईल, यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आर्थिक प्रगती होईल असे हेमंत पाटील यांनी सांगितलं. देशभरामध्ये काय काय काम होणार आहे याचं प्रेझेंटेशन करण्यात आलेलं आहे. निविदा स्तरावरती कामं आहेत. संरक्षक निधीचं तिथं काम चालू झालेलं आहे आणि VKU नावाची जी पुण्यातली फर्म आहे ही पूर्ण आराखडा तयार करते आहे. या आराखड्याचं सुद्धा प्रेझेंटेशन तिथं झालेलं आहे. या आराखड्यामध्ये काय काय असणार आहे, तिथं आय रेडिएशन सेंटर, बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर यांच्या मदतीनं तिथं उभा करण्यात येत आहे. या आय रेडिएशन सेंटरमुळं काय उपयोग होणार आहे असा प्रश्न अनेक लोकांना पडला असेल. परंतु ज्या पद्धतीनं हळदीला कीड लागते तर ही कीड ही लागणार नाही. साधारणतः 3 वर्ष जे आहे हळदीला कुठलाही डंक लागणार नाही, हळदच नाही तर त्याच्याबरोबर तूर असेल, हरभरा असेल आणि इतर कुठलेही पिकं. आता हे मराठवाड्यातलं पहिलं आय रेडिएशन सेंटरचं काम तिथं पावसाळा संपल्यानंतर चालू होणार आहे. या संदर्भामध्ये करारसुद्धा बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटरबरोबर झालेला आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब की नाव उद्योग जिल्हा म्हणून आमचा जिल्हा यापूर्वी ओळखला जायचा, परंतु वसमत तालुक्यामध्ये भेंडेगाव आणि जुनोना परिसरामध्ये महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या मदतीनं मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क उभं राहत. तर ही हळद जी आहे आमची, आज कोचीन बंदरात असेल, नावासेवा असेल, तमिळनाडू केरळामध्ये नेऊन साधारणतः आमच्या हळदीवर 2000 कोटी रुपयाचा एक्सपोर्ट या बाहेर राज्यातले शेतकरी मिळवतात. परंतु आमचं हे मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क झाल्यानंतर इथली हळद ही देशभरातल्या कुठल्याही बंदरावर डायरेक्ट रेल्वेनं आमचे शेतकरी बांधव विकू शकतील. त्या पद्धतीने आपण बघितलं की मागे मुंबईला आपण शेतकरी आणि जे एक्सपोर्टर आहेत अशा 100 शेतकऱ्यांची टूर आपण मुंबईला नेली होती आणि डायरेक्ट भेट घालून दिली. आणि या निमित्तानं बघताय की या हळदीच्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बूम आलेला आहे. यावर्षी तर 35,000 रुपये क्विंटलपर्यंत काही बिटं आमचे गेलेले आहेत आणि एक सरसकट चांगला भाव आमच्या या हळदीला मिळालेला आहे. निश्चित या माध्यमातून ज्या पद्धतीनं या देशामध्ये हिरवी क्रांती झाली, दुधाची धवल क्रांती झाली, तशी आमच्या जिल्ह्यामध्ये एक सुवर्णक्रांती होऊ घातलेली आहे. आणि म्हणून आज शुभेच्छा देण्यासाठी हजारोच्या संख्येनं शेतकरी आले होते. त्यांनी सगळ्यांनी नेमकं काय काम होणार आहे हे बघितलेलं आहे. निश्चित एक हळदीचा जिल्हा म्हणून हिंगोली जिल्हा हा जगभरामध्ये पुढं आल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. आवेशेक, MCA न्यूज, हिंगोली.